एकत्र नेचुरली ओके आता बाय करू चलो यस सर काय सांगत कोरोना दुसरा वर्ष आहे आगमन या कोरोना संसर्गाच्या साथीच्या पार्श्वभूमीवरती दुसरा गणेशोत्सव आपण राज्यामध्ये आज साजरा करतोय. धार्मिक वातावरणामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये सकाळपासूनच गणरायाचं प्रत्येकाच्या घरी आगमन व्हायला सुरुवात झालेली आहे. मी देखील आज आमच्या पारंपरिक पद्धतीप्रमाणे आपला गणपती माझ्या घरचा या ठिकाणी आज गणरायाचं आम्ही आगमन केलं. राज्यामध्ये कोरोनाचा संसर्ग आहे हे आपण सगळे गेली 1.5-2 वर्ष झाले बघतोय. कोरोनाच्या नियमाचं पालन सगळ्यांनी केलं पाहिजे ही सातत्यानं विनंती राज्यातल्या जनतेला आपण करतोय. धार्मिक सोपस्कार पार पाडायला कुठंही आपण मनाई केलेली नाही. मर्यादित लोकांच्यामध्ये जे काही धार्मिक सोपस्कार आहेत देवाचे ते निश्चितपणानं पार पाडायसाठी कुठंही मनाई नाही. धार्मिक वातावरणामध्ये आपण सगळ्यांनी कोरोना नियमाचं पालन करून गणरायाचं हा उत्सव आनंदात भक्तिमय वातावरणात साजरा करावा. मी गणरायाच्या चरणी नम्र प्रार्थना केलेली आहे. गणरायाला साकडं घातलेलं आहे की दिमागदार गणेशोत्सव पुढच्या वर्षी नेहमी करतो तसा करण्याची संधी गणरायानं द्यावी. हे कोरोनाचा संसर्ग मुळापासून निघून जावं आणि महाराष्ट्र आणि हा देश आपला हा आयुरारोग्यानं संपन्न आणि पहिल्यासारखाच धूमधडाक्यामध्ये आनंदामध्ये पुढचा गणेशोत्सव साजरा करण्याला गणरायानं आम्हाला सगळ्यांना राज्यातल्या जनतेला आशीर्वाद द्यावे अशी गणरायाची नेहमी प्रार्थना.